नागपुर शहर में शुरू हो रहे शीत सत्र के लिए विधान परिषद सभापति नीलम गोरे शनिवार को नागपुर पहुंची। नागपुर पहुंचते ही पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि इस सत्र में महाराष्ट्र के सभी विषयों पर चर्चा करने की कोशिश होगी। मला विधान परिषद सदस्य होऊन 20 वर्ष झाली आहेत। त्यातल्या एखाद दोन वर्षाचा अपवाद सोडला तर प्रत्येक हिवाळी अधिवेशन मी जवळजवळ पूर्ण वेळ त्याच्यात सहभागी झालेली आहे। आणि मग इकडचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मिहानचा मुद्दा असेल, गोसीखुर्दचा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शेतीमालाला भावाचा प्रश्न असेल, धानाचा प्रश्न, कपासचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नांवरती या अधिवेशनात जशी चर्चा होते तसंच आम्ही मार्च आणि पावसाळी अधिवेशनात सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती चर्चा करण्याचा आपला हेतू असतो। आणि विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे त्याच्यासाठी मी आलेली आहे। माझ्याकडे उपसभापती म्हणून जबाबदारी जशी आहे तसं सभापती पदाचाही चार्ज माझ्याकडे आहे। त्यामुळे विधान परिषदेमध्ये अधिकाधिक न्याय मिळवून द्यायचा आणि आलेल्या लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांना लोकप्रतिनिधी आणि सरकार जे काही न्याय देऊ इच्छित आहे त्याला चालना द्यायची, त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची, हाच माझा कामाचा हेतू आहे।